नमस्कार, आज आपण बनवत आहोत ड्राई फ्रूट मिल्कशेक। हा मिल्कशेक खूप हेल्दी आणि इम्युनिटी वाढवणारा आहे। लहान मुलापासून सर्वापर्यंत हा घेतला जातो। तर तुम्ही पहा, सर्व वयाच्या लोकांपर्यंत आपण घेऊ शकता। तरी ते मी ड्रायफ्रूट भिजत घातलेले आहेत। यामध्ये योग्य प्रमाणात आपण ड्रायफ्रूट घेऊन हा मिल्कशेक बनवला तर खूप टेस्टी आणि पौष्टिकही बनला जातो। तर पहा, इथं नॅचरल शुगर घालत नाही, नॅचरल आपण त्याला स्वीट बनवत आहोत। असा हा ह्यासाठी मी दहा ते बारा बदाम घेतलेले आहेत। अक्रोड 2 ते 3 घेतलेले आहेत। 10 ते 12 आपण पिस्ता घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर काजूही 10 ते 12 घेतलेले आहेत। आता सीझन गरमीचा असल्यामुळे मी याच्यामध्ये अंजीर आवड करत आहे। तरी पण आपण सामान्य लोकांसाठी आपण 2 अंजीर याच्यामध्ये ॲड करू शकता। त्याचबरोबर हा मिल्कशेक जो आहे ना, तो कंबरदुखीसाठी किंवा हाडांच्या दुखण्यासाठी, हातापायाला मुंग्या येत असतील, तेव्हा हा मिल्कशेक खूप हेल्दी, छान इम्युनिटी वाढवणार आहेच। पण खूप ह्याच्यात कॅल्शियमयुक्त असल्यामुळे खूप ह्याचा फायदा होतो। सकाळी मॉर्निंग ते इव्हिनिंगला आपण हा ड्रायफ्रूट मिल्कशेक घेऊ शकता। खूप असा कधी कधी बदाम काजू लहान मुलं खात नाहीत, खाताना खूप नखरे त्यांचे असतात, तेव्हा आपण त्यांना असे डेझर्ट बनवून आपण त्यांना देऊ शकतो। तर पहा, मी ते जे साहित्य घेतले ते सर्व अक्रोड आहेत, काजू आहेत आणि ह्या खजूर आहेत। खजूर मी 9 ते 10 घेतलेले आहेत। तर गार्निशिंगसाठी हे जे मी घेतले आहेत, हे आहे भोपळ्याचं बी आणि त्याचबरोबर ड्रायफ्रूट कटिंग करून घेतलेले आहे। मला फ्लेवर आवडतो गुलाबाचा गुलकंद, म्हणून मी गुलकंदासाठी ही पानं सुकलेली देशी गुलाबाची पानं हे थोडी भिजत घातली होती, आता ही मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे। आणि हे त्या पानाचंही मी पाणीही मी फेकून देत नाही, त्या पाण्याचाही वापर करते। आता आपण याच्यामध्ये दूध घेत आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये, आणि खजूरच्या बिया काढून खजूर 5 ते 10 मिनटं दुधामध्ये भिजत घालून ठेवत आहोत। फ्लेवरसाठी आपण याच्यामध्ये ॲड करत आहोत दालचिनी पावडर। पचनासाठी चांगली असते, ड्रायफ्रूट लवकर पचले जातात आणि वजन नियंत्रणात राहते। वजनाचा बॅलन्स होण्यासाठी दालचिनी पावडर घालते। त्याचबरोबर अजूनही ॲड करत आहोत गुलकंद। चमचा गुलकंद घातलेला आहे। गुलकंदाचा फ्लेवर किती मस्त लागतो याच्यामध्ये। आता हा आपला स्मूथ असा ड्रायफ्रूट मिल्कशेक बनलेला आहे। छान डेझर्ट आहे हे, आपण नक्की ट्राय करा। मॉर्निंगला किंवा इव्हिनिंगला आपण घेऊ शकता। मुलांना अशा प्रकारे हेल्दी मिल्कशेक द्या। ड्रायफ्रूट मिल्कशेक तुम्हाला नक्की आवडेल, तुम्ही हा ट्राय करा। आणि रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा। त्याचबरोबर तुम्ही इतरांनाही ही रेसिपी शेअर करा। तर आपण ह्याला गार्निशिंगसाठी यामध्ये गुलाब पत्ते आणि त्याचबरोबर ह्या ज्या भोपळ्याच्या बिया आहेत त्या ॲड करत आहोत। हा मिल्कशेक तुम्ही नक्की ट्राय करून पहा, खूप छान हेल्दी आहे। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू।